नमस्कार, मी लक्ष्मण दातखेळे. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या युवकाचा ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराची. जाफराबाद तालुक्यातील आदर्श खासगाव येथील एक गरीब कुटुंबातील जन्मलेल्या अंकुश बकाल याची ही एक कहाणी. देशात UGC विद्यापीठ अनुदान आयोगाने डिसेंबर 2018 घेतलेल्या नीट परीक्षेत मराठी या विषयात उत्तीर्ण झाल्याबद्दल आदर्श गाव खासगाव या गावातील ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने सरपंच संतोष लोखंडे पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलाय. विविध क्षेत्रात यश संपन्न करणाऱ्या तरुणांचा ग्रामपंचायतीच्या वतीने नेहमीच सत्कार करण्यात येतो. सरपंच व ग्रामस्थांनी संतोषला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपला आवाजसाठी प्रतिनिधी भाऊसाहेब फलके, जाफराबाद, जालना. आपला घरचा स्वतःचा गाडा ओढत महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये 47 नंबर त्याचा येऊन त्यानं खासगावचं नाव एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं त्याच्याबद्दल सर्व जणांनी आपण गावकऱ्यांनी त्याच्याबद्दल ताळ्या वाजवाव्या. या ठिकाणी खासगाव आज जिथं सत्कार होत आहे त्या गावाच्या जिल्हा परिषद शहीद मला शिक्षकांनी आलं याची मला खूप मोठी खंत वाटते. पण आज सत्कार इथं होतोय. मी लहान असतानाच माझे वडील वारल्यामुळं मामाच्या गावाला मला शिक्षणासाठी जावं लागलं कारण मामानं खूप मोठी प्रेरणा दिली आणि 10वीपर्यंत 12वीपर्यंत शिक्षण त्यांनी तिथं दिलं. पण ज्यावेळेस मी 10वी पास होऊन प्रथम खासगावला आलो होतो मला जातीचं सर्टिफिकेट काढायचं होतं आणि अण्णा सरपंच होते त्यावेळेस मी त्यांच्याकडे सही घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस त्यांनी मला पहिला प्रश्न केला होता तुम्ही तू आता 10वी पास झाला म्हणे याच्यानंतर काय करणार आहे. म्हणलं अण्णा मी आता पुढच्या तयारी लागलोय. आणि त्यांनी मला 2-3 प्रश्न पण विचारले होते ते म्हणे तू खूप काही करशील म्हणे अभ्यास चांगला कर म्हणे. त्यावेळेस त्यांचीच प्रेरणा घेऊन समोर गेलो आणि त्यांनी त्यांच्या परंबरला होते त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला पुढचं करिअर करताना तुम्हाला गाव सोडावं लागेल. म्हटलं मग ठीक आहे काही अडचण नाही पण माझी परिस्थिती हे होती. त्यावेळेस विचार केला म्हटलं आपल्याला आता पैसे येणार नाही बरेच दिवस काम केलं आणि तो पूर्ण पैसा घेऊन सोबत औरंगाबादला गेलो. औरंगाबादला गेल्यावर विद्यापीठात मला तिथं माझा नंबरही लागला सर्व मिळालं आणि त्याहीनंतर अभ्यास केला. पण असं वाटलं की आता नेट सेट करून समोर कॉलेजला जायला डोनेशन नाही आपल्याकडे म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. आणि स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना मदतरीच्या काळामध्ये बरेच दिवस असे गेले की ऍड नाही आल्या खूप हे झालं. म्हटलं बा आता आपण हरायचं नाही आणि यावेळेस म्हटलं बा लास्ट आपला एक अटेम्प्ट एकदा नेट सेट देऊन बघायचं. सेटचा पहिला पेपर दिला आणि त्याच्यामध्ये एका वीकनं रिझल्ट गेला. म्हटलं आता नेटचा देऊ आणि नेटचा ह्या पहिल्याच पर्यटनामध्ये नेट पण क्वालिफाय झालो. त्याच्यानंतर कोर्टाची परीक्षा दिली त्याच्यात पण सिलेक्शन झालं. आणि एवढं बोलून आपण सर्वांनी मला या ठिकाणी ऐकलं आणि माझा ग्रामपंचायतनं येऊन सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकार करतो व आपल्या ग्रामपंचायत आणि खासगावचे मी ऋणात राहू इच्छितो.